कॉटन क्वालिटी आहे? हो कॉटन आहे। अहो मॅडम लक्षात घ्या, लक्षात घ्या मॅडम, हा जो टी शर्ट ऐका ऐका, हा जो टी शर्ट आहे याची हार्डली किंमत 100 रुपये असेल। घेऊन या मला 100 रुपये मला आणून द्या। अरे मी देते ना, ऐका लक्षात घ्या, स्कूल वाल्यांना आम्ही 100 रुपयात पुरवायला तयार होत ना। हे 300 रुपये क्वालिटी आहे याची, हे 300 रुपये क्वालिटीचा टी शर्ट घ्या स्कूलमध्ये। आता याला टी शर्टला 300 रुपये, बुटाचे किती मॅडम तुम्ही स्कूल बुटाचे किती मॅडम? एमआरपी असेल ते भेटेल। बुटाला एमआरपी तुम्ही कुठे लावता? तुम्ही चिठ्ठ्या चिटकवताय त्याला? हो व्हिडिओ चालू ठेवतीये मी, मुद्दाम मी जाणीवपूर्वक व्हिडिओ चालू ठेवलाय। हा आम्ही चिठ्ठ्या चिटकवलंय। आता हा 370 रुपयाचा बूट तुमच्या माहितीसाठी, तुमच्या माहितीसाठी मॅडम, 11वी आणि 12वीचे केंद्रीय विद्यालयाचे बूट हार्डली 170 ते 190 रुपयाला येतात। घेऊ शकता, हे कंपल्शन नाहीये, हे लँसर कंपनीचे आहेत। ह्याचं कंपल्शन नाही म्हणजे कसं? मग इकडच्या का चिठ्ठ्या दिल्या जातात? हे बघा, हे बूट इथनच घ्यायचं, हे तुम्हाला कंपल्शन नाहीये, तुम्ही बाहेरनं घेऊ। नाही नाही, पुन्हा याचा बूट वेगळा, त्याचा बूट वेगळा, पुन्हा हे तुम्हीच करणार ना? पुन्हा मग जेंट्सचा बूट वेगळा, लेडीजचा बूट वेगळा, हे नाटक पुन्हा तुमचं चालू होणार? मॅडम तुम्ही ते स्कूलमध्ये जाऊन बोला। नाही नाही, स्कूलमध्ये तर आम्ही बोलणारच हो। आता मला सांगा, जाऊ दे जाऊ दे, मला एक सांगा, आता हा टी शर्ट तुम्ही मला दिलाय, ओके, आता या टी शर्टच्या सोबत अजून काय युनिफॉर्म मध्ये देणार तुम्ही? त्याच्या खाली जे बॉटम आहे ते देणार। अच्छा, बॉटमची किंमत तुम्ही वेगळी लावणार? बरोबर। अच्छा, बॉटमला किती किंमत लावणार तुम्ही? जे आहे ते लावणार। जे आहे ते म्हणजे किती? तुमचं जे आहे ते म्हणजे किती? साधारणतः सपोज हा 22 नंबरचा ट्रॅक सूट आहे, ओके, आता या, हा तर ट्रॅक सूट आहे, युनिफॉर्मचा शर्ट वेगळा असेल, युनिफॉर्मचा शर्ट वेगळा असेल की नाही मॅडम? हा ट्रॅक सूट नाहीये, हा त्यांचा फॉर्मल युनिफॉर्म आहे। हा फॉर्मल आहे, ओके। अच्छा, किती युनिफॉर्म घ्यायचे मॅडम? असे 3 युनिफॉर्म। अच्छा, आम्ही 3 युनिफॉर्मचा धंदा तुम्हाला द्यायचा शाळांनी, याच्या मोबदल्यात तुम्ही शाळांना एका युनिफॉर्मच्या मागे किती पैसे देता मॅडम? किती देता मॅडम? एका एका टी शर्ट मागे शाळेला किती कट प्रॅक्टिस जाते तुमची मॅडम? ते तुम्ही स्कूलमध्ये? मॅडम मी अत्यंत स्पष्टपणे शुद्ध मराठीत विचारते, किती कट प्रॅक्टिस जाते तुम्हाला? मी तुम्हाला सांगते जे काही मॅडम, मी हे टॅग डायरेक्ट एज्युकेशन मिनिस्टरांनाही करते, काही काळजी करू नका तुम्ही। हा तुम्ही करू शकता, मी तुम्हाला याला याला कट प्रॅक्टिस किती जाते मॅडम? हा 300 रुपयाचा लावलेला तुम्ही साधा टी शर्ट, याच्यानंतर तुम्ही आता याचे वेगवेगळे दुसरे 2 शर्ट लावणार, हे किट कितीला बसेल युकेजीचं सांगा बरं मला? 2600 रुपयाला किट, हे की नाही? अत्यंत फडतूस असणारी पुस्तकं की ज्याच्यामध्ये काहीच जीव नाही, त्याचे 2400 रुपये। बूट कितीचे मॅडम? की बूट याच्यात ऍड करून 2600 रुपयामध्ये? बूट ह्याचे ठेवलेलेच नाही आम्ही। अच्छा, म्हणजे बूट बुटाचे वेगळे घेता तुम्ही? सॉक्स पण तुमच्याकडून घ्यायचे का मॅडम? का दुसरे सॉक्स चावतील का लेकरांना? प्लेन व्हाईट सॉक्स आहे त्यांना। अच्छा, आणि नाहीतर? हा नाही तर ते पुन्हा तुमचा नाही सॉक्स घेतला, दुसरा सॉक्स चावत असेल तर? बर बर, आता हे तुमच्याकडचं असणारं जे बाहेरनं आम्ही घ्यायचं आहे, मुळात हा कलर तुम्ही दुसरीकडे उपलब्ध ठेवत नाही मॅडम? तुम्ही जाऊन घेऊ शकता, तुम्हाला उपलब्ध झाला तर आमचं कंपल्शन। अरे तुम्ही उपलब्ध ठेवत नाही, जाणीवपूर्वक तुम्ही असे काही दुर्मिळ रंग ठेवता की ते रंग दुसरीकडे कुठे मिळालेच नाही पाहिजे। हा म्हणजे हा एका अर्थाने धंदा आहे की नाही? शाळेत शिकवायचं किती वेळ आणि हा धंदा किती वेळ करायचा? मला वाटतंय शैक्षणिक फीस पेक्षा याचा धंदा जास्त होतोय की नाही मॅडम? हा धंदा होतोय मॅडम? मॅडम ही लूट आहे, ही लुबारणूक आहे मॅडम। ए दादा, स्टाईल मारू नको रे, स्टाईल मारू नको, स्टाईल मारू नको बेट्या। हा ही याच पद्धतीने? अरे तुम्हाला काही समोरचे गुंडे वाटतात का? तुम्ही सोफिस्टिकेटेड आहात आणि आम्ही गुंडे वाटतो का तुम्हाला? तुम्ही सोफिस्टिकेटेड आहात आणि आम्ही गुंडे वाटतो तुम्हाला? गुंडे वाटतोय? कोणतो काय, तो कशासाठी व्हिडिओ करतो रे? कोण? मी व्हिडिओ करत नाहीये तुमचा, मी डायरेक्ट तुमचा लाईव्ह करते, डायरेक्ट तुमचा लाईव्ह करते की तो लाईव्ह एज्युकेशन मिनिस्टरने पण बघितला पाहिजे तुमचा काय धंदेवाईकपणा चाललाय तो। हा तो काय प्रॉब्लेम आहे तुम्ही स्कूलमध्ये? बरं, त्यातही तुमच्या तुमच्या या कपड्याचं दुकान तुम्ही 5 वाजता बंद करणार आणि लोकांनी सगळे आपले ऑफिसेस बुडवून तुमच्याकडे तुमच्या वेळेत यायचं? सॅटरडे संडे अवेलेबल आहे। अरे मी कालही आले तुमच्याकडे, 3 वेळा आले, तुम्ही काय सांगताय? ह्या वर्किंग पॅरेंट अन वर्किंग पॅरेंट घेऊन बसलाय? काय
बारा नंबर नाही स्कूल मध्ये तर जाणारच आहे मी. हा ही क्वालिटी 300 रुपयाची ही 300 रुपयाची क्वालिटी तुमची स्कूल मध्ये जाऊन बोल. हॅलो हा साधारणतः तुमचा 100 रुपयाचा टी शर्ट ठीक आहे त्याला तुम्ही 300 रुपयाची क्वालिटी लावणार. 100 रुपयामध्ये अहो मी तुम्हाला देते किती पाहिजे तेवढे 1000 टी शर्ट. चला 1000 टी शर्टची तुमची जी शाळेची जी ऑर्डर आहे ना ती ऑर्डर चला तुम्ही मला द्या आणून द्या. तुमचं टी शर्टचं टेंडर मला द्या मी तुम्हाला 100 रुपयात उपलब्ध करून देते. कशाला 300 घेताय नाटक कशाला करताय. हे दाखव रे दादा शर्टची क्वालिटी दाखव. मॅडम तुम्ही ही जी दादागिरीची भाषा चालव एक मिनिट अगोदर सगळ्यात आधी बंद सरांशी बोला. जा कुठले सर आहे ते तुमचे दादागिरी दादागर्दी कर रे इधर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा म्हणा त्यांना. जा आमच्या सरांशी बोला. आपलं नाव काय सर. सर मॅडम थोडं मागे जाऊन बोला. हा मी सुषमा एक मिनिट मी बोलते मॅडम. जाऊन बोला मी बोलते चालू आहे. हो मी तुमच्या काउंटरलाच थांबून बोलते. मागे जाऊन बोला. हा सुषमा अंधारे बोलतीये. तुमच्याकडे तुम्ही जी युनिफॉर्मची जी काही टी शर्ट क्वालिटी ठेवलेली आहे या तुमच्या युनिफॉर्मच्या टी शर्ट क्वालिटी मध्ये तुम्ही 100 रुपयाचा टी शर्ट 300 रुपयाला लावता. थोडस लोड आहे. किती कट प्रॅक्टिस असं तुम्हाला वाटतंय म्हणजे काय क्वालिटी आहे त्या टी शर्ट मध्ये. नाही स्कूलमध्ये आम्ही बोलूच हो स्कूलमध्ये बोलूच आम्ही. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही 100 रुपयाचं नाही देताय तुम्ही चांगल्या क्वालिटीचा देताय तर एक काम मी करते ना तुमची जी टेंडरची ऑर्डर आहे ना ती ऑर्डर मला द्या मी तुम्हाला 100 रुपयात उपलब्ध करून देते चालतंय. अरे शाळा मला सांगा तुम्ही शाळेत पालकांना आणि विद्यार्थ्यांना सुविधा पुरवताय की तुम्ही हे सगळं हे करताय दलाल्या करताय. हा शाळेतच जाऊन बोलणार आणि तुम्हालाही बोलणार आम्ही तुमच्यासारख्यांनाही सांगणार की या दलालीचे धंदे बंद करा. शिक्षणाच्या नावाखाली असणारी ही दलाली बंद करा तुम्ही लोक. आणि एक काम करा. हॅलो अजून एक तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट माझी करू शकता बिनधास्त. हा कंप्लेंट करा आपण. हा शर्टची क्वालिटी दाखव. तुझ्या मालकाला सांगितलं मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला काही प्रॉब्लेम नाही. इथे तुम्हाला काहीच मिळणार नाही. काहो मॅडम नंतर या. काहो मॅडम आता का दाखवत नाही. तुमच्या आधी आलेले पॅरेंट्स आहेत त्यांना मला. अच्छा बरं म्हणजे आता भाव विचारलं की लगेच नंतर या म्हणताय. दाखवा शाळेकडून तुमच्याकडे एक यादी येणार त्या यादीवर तुम्ही बोल. नाही शाळेत जातेस की. श्रेया करेक्शन नावाच्या क्रिएशन नावाच्या एका दुकानात मी उभी आहे. शाळेच्या नावावर ज्या पद्धतीने इथे लूट चालली आहे इथे साधारणतः 7 ते 8 वेगवेगळ्या प्रकारचे गणवेश मिळतात. हे 7 ते 8 प्रकारचे गणवेश देण्यासाठी एक साधारणतः 100-200 रुपयात येणाऱ्या शर्टसाठी 2500 ते 3000 रुपये इथे मोजायला लागतात. बूट यांचे घ्यायचे सॉक्स यांचे घ्यायचे आणि सगळी नाटकं वरून शाळांनी दिलेली यादी तपासून बघायची. यादीमध्ये नाव असेल तर आम्ही देऊ. मग ते चेक करा. मग त्या सरांना फोन करा. कारण इथून ती यादी गेल्यानंतर किती यांची विक्री किती झाली आहे त्याच्यानुसार त्यांची कट प्रॅक्टिस किती आहे ठरलेलं असतं ना. अशा या सगळ्या कट प्रॅक्टिसच्या धंद्यामध्ये आमची विनंती असेल हे सगळं बघणारे याच्या संबंधाने अगदी महाविकास आघाडी सरकारातली लोक जरी हे बघत असतील शिक्षण खात्याशी संबंधित जरी हे लोक बघत असतील तर त्या सगळ्या लोकांना विनंती असेल. वर्षाताई गायकवाडांना टॅग करा. मी टॅग करणारच आहे. मी हे पाठवणारच आहे. कारण आर्थिक विपन्नावस्थेत असणाऱ्या लोकवस्तीच्या मतदारसंघातून ते आमदार होतात त्यामुळे त्यांना किमान लोकांचे प्रश्न कळायला हवेतच. आणि त्यांना हेही कळायला हवं की कोरोनाच्या काळामध्ये जी लुबाडणूक झाली तब्बल 2 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये लोकांचं कंबरडं मोडलं आणि त्यात शिक्षण संस्थांनी आणि या श्रेया क्रिएशन सारख्या लोकांनी जी लुबाडणूक आणि लूट चालू केली ही लुबाडणूक आणि लूट
ही शिक्षण मंत्र्यांनाही कळायला हवी। शिक्षण अधिकारी याच्यामध्ये जे सामील असतात अशा शिक्षण अधिकाऱ्यांनाही याच्यामध्ये जाब विचारला गेला पाहिजे।